अहमदनगर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक कोविडचं आयसीयू सेंटर होतं. त्या आयसीयू सेंटरमध्ये 17 पेशंट्स ॲडमिट होते. सकाळी साधारणतः 10:30 दरम्यान त्या ठिकाणी धूर येऊ लागला आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागली होती. 17 पेशंट्स हलवण्याचं त्या ठिकाणी कामकाज केलं, मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू पडलेले आहेत आणि एक जण सिरियस आहे. एकंदर जे यंत्रणा पाहिले आतमध्ये तर आग विझवायला तिथं काही नव्हतं आतमध्ये, त्यामुळे बरेच जण दगावले गेले, आकडा वाढला गेला असं बोललं जातं. फायर ऑडिट झालं नाही असं बोललं. त्याच्यामध्ये जे आहे की मागच्या नाशिकच्या इन्सिडेंटनंतर फायर ऑडिट झालेलं होतं. त्याच्यानंतर जे आता हे जे आपण काही पेशंटच्या नातेवाईकांनी आणि इतर लोकांनी जे काही तक्रारी केलेल्या आहेत की याच्याबद्दलची, तर त्याची चौकशी करण्याकरता फायर ब्रिगेडच्या ऑफिसरला प्राथमिक स्वरूपाची चौकशी करता नियुक्त केली. किती जखमी आहेत आणि 10 व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, 1 व्यक्ती सिरियस आहे.